तिसरी लाट रोखण्यापासून कोरोनाला आपण प्रवृत्त करू शकतो. त्यामुळे आम्ही व्हॅक्सिनेशन जसं जसे आमच्याकडे व्हॅक्सिनेशनचे डोस उपलब्ध होतील ते तत्काळ लोकसंख्येनुसार डिस्ट्रीब्यूट करून ते प्रभावीपणे त्याची पण अंमलबजावणी करण्यात येईल. त्याचं आपण DSO यांना व्हॅक्सिनेशनचे इन्चार्ज केलेलं आहे. अजून जे समन्वयन आहे म्हणजे आता आतापर्यंत आपल्या संध्याकाळी सगळी माहिती आपण मीडियाला किंवा सन्मान्य लोकप्रतिनिधींना देण्यासाठी एक सिस्टम केली की दररोज संध्याकाळी 6 वाजता विषय संपल्यावर रोजचा आढावा घेऊन की आज किती अँटीजेन टेस्ट घेतल्या, त्याच्यात किती पॉझिटिव्ह आले, किती निगेटिव्ह आले, आज किती डेथ झाल्या, आपली पॉझिटिव्हिटी किती आहे, किती व्हॅक्सिनेशन झालं, किती मेडिसिन्स अवेलेबल आहेत, याचा एक रिपोर्ट सर्व सन्मान्य सदस्यांना पण दिला जाईल लोकप्रतिनिधींना. आणि आपल्यालाही व्हॉट्सअप ग्रुप आपला एक आम्ही बनवणार आहोत. त्याच व्हॉट्सअप ग्रुपवर ते आपलं जे फॉर्मॅट असेल ते फॉर्मॅटची डेली माहिती आपल्याला दिली जाईल, जेणेकरून ती लोकांनाही कळलं पाहिजे की आपल्या जिल्ह्याची कोरोनाची सद्यस्थिती आता काय आहे. आणि तो एक पॉझिटिव्ह अर्थाने आपण घेऊया, जेणेकरून लोक पण आपण जसं म्हणतात की आता लोक गर्दी करत होते वगैरे, ते गर्दी करणार नाही. कारण एक जनजागृती करणं मीडिया मार्फत हा पण एक प्रभावी एक मार्ग आहे. आणि आपण त्या प्रकारे जी माहिती इंटरप्रिट करून सांगितली की आपण अजून गर्दी करू नका, किंवा दुकानं जे आहेत इमर्जन्सी दुकानं किंवा शॉप त्याचेही आपण एक चांगल्या प्रकारे त्यामुळे कंट्रोल आणू शकतो. कारण कोरोनावर सध्या तरी औषध नाही आहे. औषध फक्त पहिल्या टप्प्यातलं आपण जी पहिली ढाल म्हणतो ती म्हणजे मास्क आहे, वारंवार हात धुणे आहे आणि सोशल डिस्टन्सिंग म्हणजे सुरक्षित अंतर ठेवणं हे आहे. त्यामुळे लोकांनी जरी आपण काही शॉप्स किंवा काही इमर्जन्सी शॉप्स ओपन केलेले असतील ते त्यांना सोशल डिस्टन्सिंग पाळणं आवश्यक आहे. दुसरं जे पर्यटक येणार आहेत, मी आणि SP साहेबांनी सकाळी चर्चा केली, जे बाहेरून लोक येतील, पर्यटक येतील किंवा काही सणासुद्रे लोक येतील, त्यांची आम्ही कंपल्सरी नाक्यावर टेस्टिंग करण्याचं ठरवलेलं आहे. किंवा गर्दीच्या ठिकाणी किंवा रेल्वे स्टेशन किंवा बस स्टॉप यांच्यावरही जे सुपर स्प्रेडर्स आहेत, हॉकर्स किंवा बाजारपेठेतले, ते आम्ही पहिल्या टप्प्यात त्यांची सगळ्यांची टेस्टिंग करून ते सुपर स्प्रेडर्स, त्यामुळे एखादा भाजीपालावालाच असिम्प्टोमॅटिक पॉझिटिव्ह असेल तो स्प्रेड करत राहतो. त्यामुळे पहिले सुपर स्प्रेडर्स आम्ही ह्या पहिल्या टप्प्यात कव्हर करणार आहोत. दुसरा अर्थ इंडस्ट्रीजचा, इंडस्ट्रीज तर आपल्याला बंद करून चालणार नाही. इंडस्ट्री आपलं आर्थिक चक्र या जिल्ह्याचं आहे, इंडस्ट्री आणि टुरिझम. ते कोविड अप्रोप्रिएट बिहेवियर फॉलो करून त्यांना आपण मायक्रो प्लॅन बनवून देतोय. कालच मी तो पण आढावा घेतला, इंडस्ट्री असोसिएशनची पण आम्ही VC घेतली. आणि त्याच्यात जे आपल्या ज्या MIDCs आहेत 8 MIDC त्याच्यातले आता 958 इंडस्ट्रीजपैकी जवळजवळ फक्त 300 इंडस्ट्रीज बंद आहेत, त्याही आपल्याला कशा चालू करता येतील तोही आमचा विषय झाला. आणि ज्या चालू इंडस्ट्रीज आहेत त्याच्यातनं कोरोनाचा उद्रेक होऊ नये म्हणून त्यांना आम्ही मायक्रो प्लॅन बनवून दिला की तुम्ही ट्रान्सपोर्टेशन तुमचं बबल सिस्टममध्ये कसं करता येईल, किंवा जिथं शक्य असेल तिथं त्यांनी राहण्याची व्यवस्था त्यांची करावी, किंवा तिथं जे तुमचे वर्कर्स आहेत डेली एंट्री पॉईंटला त्यांची ऑक्सिजन पल्स मीटरने मोजणी करावी, त्यांचं टेम्परेचर मोजून घ्यावं, किंवा त्यांना अजून आपण व्हॅक्सिनेशनचे सेंटर्स ओपन करण्याची पण परमिशन दिलेली आहे. आता जवळजवळ 8,500 आसपास वर्कर आहेत जे चालू इंडस्ट्रीज आहेत, त्या 8,500 पैकी 7,000 कामगारांची कोविड टेस्टिंग पूर्ण झालेली आहे. आणि ती एकाच टेस्टिंगवर आपण हे करणार नाही, त्यांना सांगितलं की ती टेस्टिंग तुम्ही वारंवार करा. आणि 8,000 पैकी व्हॅक्सिनेशन ही 7,000 लोकांचं व्हॅक्सिनेशन पहिल्या टप्प्यातलं पूर्ण झालं, जे माननीय मुख्यमंत्री मोदी निर्देश दिले होते की इंडस्ट्री चालू ठेवायचे असतील तर कामगारांचं व्हॅक्सिनेशन हे प्राथमिकपणे करून घ्यावं. त्या दृष्टीने 8,600 पैकी 7,600 कामगारांचं व्हॅक्सिनेशन झालंय. आणि दुसऱ्या टप्प्यासाठी त्यांना थोडंसं व्हॅक्सिनेशन मिळण्याचा प्रॉब्लेम येतोय, कारण आपण त्यांना ते CSR करायला सांगितलंय. तो इश्यू माननीय मंत्री मोदी सांगितला की आपण त्यांना ते CSR किंवा ते व्हॅक्सिन ते पैसे द्यायला तयार आहेत, व्हॅक्सिन कसं लवकर उपलब्ध करून देता येईल ते आम्ही त्यांना प्रयत्न करत आहोत. आणि त्यामुळे आपल्याला इंडस्ट्री बंद न करता अजून कशी चांगल्या प्रकारे अर्थचक्र मेंटेन करता येईल ते पण आपण आपलं नियोजन करत आहोत. 39,000 आसपास, 3,99,000 आसपास आहे. आता दोन्ही गोष्टी आपल्याला फ्रंटलाईनवर घेऊन करायचं आहे. त्यासाठी जिल्हा प्रशासन एकत्रितपणे काम करून DHO असतील किंवा सिव्हिल सर्जन असतील, आपले PHO असतील, MO असतील, MS असतील, एक युनिट आणि एक वॉर रूम तयार करून एकत्र बसून त्यांच्यातले आपापसातलं जे आत्ता समन्वय आहे तो चांगल्या प्रकारे अधिक करून आणि दररोजचं आमचं टार्गेट आहे. आता जोपर्यंत आपण पॉझिटिव्हिटी कमी करण्यासाठी टेस्टिंग वाढवत नाही आणि टेस्टिंग वाढवलं की कदाचित असंही होईल की थोडीशी पॉझिटिव्हिटी परत वाढेल,
पॉझिटिव्ह येण्याची संख्या जास्त वाढेल, पण ते पॉझिटिव्ह अर्थाने आपण घेतलं पाहिजे. कारण टेस्टिंग वाढली की पॉझिटिव्ह पेशंट येतील, ते अशा अर्थाने येतील की आपण त्यांना लवकरात लवकर ट्रेस करून त्यांना ट्रीटमेंट करून त्यांना बरे करू. आणि जोपर्यंत आपण टेस्टिंग वाढवून त्यांना लवकर आयडेंटिफाय करून त्यांची ट्रीटमेंट करत नाही, तोपर्यंत आपलं कोविडचा रेट किंवा पर्सेंटेज पॉझिटिव्ह ते कमी होत नाही. त्यामुळे आम्ही उद्यापासून असं ठरवलं की 10,000 सॅम्पल पर डेचं आमचं टार्गेट असेल, आणि प्रत्येक पीएससी वाईज किंवा एमएस वाईज किंवा आरएच वाईज एजिस्ट्रेज आम्ही ते 10,000 डिवायडेड बाय ती संख्या डिवाईड करून देणार, आणि दररोज संध्याकाळी 6 वाजता आम्ही त्याचा रिव्ह्यू घेणार की किती आपण टेस्ट केल्यात, सॅम्पल घेतलेत. आणि याच्यासाठी जे सॅम्पल घेतल्यानंतर जो दुसरा इश्यू येतो की आरटीपीसीआरचा, आरटीपीसीआर आणि अँटीजेन ह्या दोन्ही प्रकारचे आपण टेस्ट घेणार आहोत. 60% 40% हा रेशो आपण 60-40 हा रेशो आपण मेंटेन करणार आहोत. आणि अँटीजेन टेस्ट जिथं अत्यावश्यक इमर्जन्सी आहे किंवा जिथं आरटीपीसीआरला वेळ लागतो, एक दर्शक म्हणून आपण अँटीजेन टेस्टही वापरणार आहोत. आणि आरटीपीसीआरचे रिझल्ट लवकर येण्यासाठी आता आपल्याकडे सिव्हिल हॉस्पिटलमध्ये आरटीपीसीआर टेस्टिंगची फॅसिलिटी आहे, ती आपण जरी ती 1,000 आसपास असली ती आपण सॅम्पल पूल करून ती 2,500 आपण वाढवण्याचा प्रयत्न करतो आहोत. त्यासाठी आपण जे कॉन्टॅक्ट ट्रेसिंग करतो त्याच्यात आपण दोन ग्रुप करण्याचं पण निश्चित केलं आहे, एक हाय रिस्क कॉन्टॅक्ट आणि लो रिस्क कॉन्टॅक्ट. जे प्रत्यक्षपणे कॉन्टॅक्टमध्ये आल्याने असे जे व्यक्ती असतील त्यांची आपण सॅम्पलची टॅगिंग वेगळी करणार आणि ते पुलिंग करून आपल्याला जास्त प्रमाणात ते रिझल्ट घेता येतील. त्याप्रमाणे आता थायरोकेअरचे पण आपल्याकडे जे मंडणगड, खेड आणि असे 3 तालुके आहेत, त्या 3 तालुक्यांचं आपण थायरोकेअरला हे करून ती थायरोकेअरला आपण विनंती करतोय की त्यांनी 12 तासाच्या आत आपल्याला रिझल्ट द्यावे, जेणेकरून आरटीपीसीआरचं जे आपण सॅम्पल घेतले जे रुग्ण आहेत त्यांना आपल्याला तात्काळ सेवा देता येईल. या व्यतिरिक्त एक आपलं प्रायव्हेट मेडिकल कॉलेज आहे चिपळूणला, तिथेही त्यांच्याकडे आरटीपीसीआरची फॅसिलिटी आहे, ती 1,000 सॅम्पल्स पर डेची आहे. ती आपण शासनाला आता माननीय मंत्री महोदयांनी त्यांना हे केले, निर्देश दिले की त्यांनाही परमिशन द्यावी, त्याचाही एमओयू करून आम्ही आजच त्यांना पाठवणार आहोत. ती जर परमिशन मिळाली म्हणजे आपले दररोजचे 10,000 जर सॅम्पल असले तर त्याचे रिझल्टही आपल्याला वेळेवर देणं शक्य होईल. या दृष्टीने आपल्या 3 टेस्टिंग फॅसिलिटी पण आपण ऍक्टिव्हेट करत आहोत. या व्यतिरिक्त जे राज्य शासनाने माझे गाव कोरोनामुक्त गाव मोहीम राबवली आहे, ती आम्ही आणि सीओ मॅडम त्यात आम्ही प्रत्येक आता जे हॉटस्पॉट आहेत पर्टिक्युलरली त्या गावांमध्ये ही स्कीम प्रामुख्याने राबवून तिथले लोकप्रतिनिधी असतील, सरपंच महोदय असतील, जेटवी सदस्य असतील यांच्याशी एक त्यांना लीड घेऊन जोपर्यंत हे लोक पुढे येत नाही तोपर्यंत टेस्टिंगसाठी लोक तयार होणार नाही. कारण टेस्टिंगचा उद्देश आपला लोकांना आयसोलेशन करणे किंवा त्यांना हे टाकणे असं नाही आहे की ते गाव जेवढे आपण लवकर टेस्टिंग करू ते गाव कोरोनामुक्त होईल. आणि मग चान्सेस आहेत की आपल्याला जे शासनाने 50 लाखाचं बक्षीस जाहीर केलेत सर्व महाराष्ट्रभर की जे गावं चांगल्या प्रकारे कोरोनामुक्त होतील त्यांना 50 लाखाचं प्रथम बक्षीस आहे. त्यात आम्ही प्रयत्न करणार आहोत जिल्हा प्रशासन की रत्नागिरी जिल्ह्यातले जास्तीत जास्त गावं कोरोनामुक्त गावच्या स्पर्धेत हे जिंकतील, त्यासाठी आम्हाला सर्व जनतेचं सहकार्य हवंय. असं आता आम्ही चर्चा करता करता असंही अनुभवलं आहे की आमच्या गावात कोरोना पेशंट नाही, आमच्या गावाला टेस्टिंग कशी करतात, आणि त्यामुळे ते एक रिझन आहे की टेस्टिंगचं प्रमाण ग्रामीण भागात कमी आहे. किंवा काही शहरी वार्ड मध्ये म्हणतात की आमच्या भागात आता कोरोना नाही, आमच्या टेस्टिंग करू नका. यासाठी आम्हाला आपलीही मदत लागेल सर्वांची की लोकांमध्ये जनजागृती करणं आवश्यक आहे की टेस्टिंग ही तुम्ही आजारी आहात म्हणून नाही करत आहोत, की आपल्याला ते रुग्ण असतील, संशयित रुग्ण असतील किंवा संभावित रुग्ण असतील ते लवकर ओळखून त्यांची प्रक्रिया केली, ट्रीटमेंट केली तर आपल्याला कोरोना आटोक्यात आणणं शक्य होईल. त्यामुळे आपल्याला ती टेस्टिंग रॅम्पअप करणं आवश्यक आहे आणि त्याच्यासाठी सगळ्यांची मदत घेणं आवश्यक आहे. त्याचबरोबर